बुलेटिन मध्ये यानंतर जाणून घेऊयात आजच्या दिवसातली आणखीन एक महत्त्वाची राजकीय घडामोड अशी आहे की राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी आज सकाळी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मुंबईतल्या राजभवनात हा शपथविधी झालाय. दरम्यान जाधवांना उच्च तंत्र शिक्षण खातं मिळण्याची दाट शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी आयबीएन लोकमतला दिली आहे. तर जलसंपदा खातं हे राजेश टोपे यांना मिळण्याची शक्यता आहे. सुनील तटकरे यांना कालच राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमण्यात आलं. अभिनंदन तुमचं. सर्वात महत्वाचं म्हणजे कुठेतरी एक जबाबदारी काढून, विशेषतः अत्यंत महत्वाची आगामी विधानसभेसाठी जबाबदारी काढून आता थेट मंत्रिपद दिलं आहे, कुठेतरी लोकसभेचा पराभव याला कारणीभूत आहे का? बिल्कुल, याला लोकसभेचा पराभव कारणीभूत असण्याचं काही कारण नाही. लोकसभेमध्ये संपूर्ण देशामध्येच भारतीय जनता पार्टीची लाट होती आणि त्या लाटेमध्ये काँग्रेस सारखा पक्ष देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागे गेला. राज्यामध्ये आघाडीमध्ये आज आम्ही काँग्रेस पक्षापेक्षा काही अंशी पुढे आहोत आणि एकंदरीत आमचा खूप चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स आहे, पण तरी देखील आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही हे मान्यच करायला हवं. परंतु त्याचा अर्थ असा नाही की त्या कारणास्तव पक्षानं माझ्याकडची संघटनेतली जबाबदारी काढली असं म्हणता येणार नाही. एक सर्वात महत्वाचं असं म्हटलं जातं की जलसंपदा खातं हे आपल्याकडे येणार आहे. खऱ्या अर्थानं अत्यंत आरोप या ठिकाणी जलसंपदा खात्यावर झाले आहे आणि 2 महिन्याचा कालावधी आहे. अशा परिस्थितीत हा सर्व जो आरोप आहेत, प्रत्यारोप आहेत, हे पुसून काढण्याचं मोठं आव्हान तुमच्याकडे असेल. मी माझ्या संपूर्ण राजकीय 30-32 वर्षाच्या जीवनामध्ये कधीच पक्ष नेतृत्वाकडे काहीही मागितलं नाही. जे मिळतं त्याच्यामध्ये समाधान मानणारा मी कार्यकर्ता आहे आणि म्हणून मला या पक्षामध्ये सुद्धा पाहिलं, आपण तर आमदार केलं, राज्यमंत्री केलं, पुन्हा पक्षाचा राज्याचा अध्यक्ष केला आणि आज कॅबिनेट मंत्री केलं. जलसंपदा खातं माझ्याकडे येईल की नाही येईल याचा विचार यापेक्षा पक्ष माझ्यावर सातत्याने विश्वास दाखवतो हे मला अधिक महत्वाचं वाटतं. पण तरी देखील गेल्या 30-32 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मी जे काही तत्व, नियम आणि नीतिमत्ता पाळायची असते ती पूर्णपणे पाळलेली आहे. नक्कीच प्रशासकीय कामाचा अनुभव या 2 वर्षात पणाला लावून या खात्यात देखील आपण चांगलं काम करू असा विश्वास भास्कर जाधव यांनी व्यक्त केला आहे. पीडी जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर सह प्रफुल्ल साळुंखे, आयबीएन लोकमत, मुंबई. यानंतर जाणून घेऊयात